नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या मराठीतील यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक थोडक्यात गोष्ट सांगेल की हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला आहे इथे कोणत्याही प्रकारची रिकमेंडेशन अथवा टिप्स आपण या व्हिडिओमार्फत प्रोव्हाइड करत नाही ते फक्त तुम्हाला नॉलेज मिळावं हाच आपला एक साधा आणि प्रामाणिक हेतू या व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आय हो। पी ओ कसा ॲप्लाय करायचा आपस्टॉक्सच्या ॲप्लिकेशनवरून मित्रांनो आपण पाहिलं की हॅपी माइंडचा ॲप आय पी आला होता बरोबर त्याच्यानंतरनं आणखीन रूट मोबाईल तसेच विविध आय पी ओ येत आहेत आणि खूप साऱ्या लोकांच्या शंका आहेत की आम्ही आय पी ओ कसा घेऊ शकतो आता आपण हे काही ग्रुप्सवर पण सांगितलं होतं परंतु या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे की आपस्टॉक्सच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधून आपण आय पी ओ कसा घ्यायचा आहे बरोबर ज्याच्यामुळे तुम्हाला इझीमध्ये इथून पुढे येणारा किंवा तुम्हाला जो कोणता आय पी ओ घ्यायचा आहे तो घेण्यास मदत होईल तर मित्रांनो चला पाहूया आपस्टॉक्समधून आय पी ओ कसा घ्यायचा ते तसेच याच्या शेवटी तुम्हाला आपस्टॉक्सची सध्या ज्या काही चार स्कीम आहेत विविध डिमॅट अकाउंट ओपनिंगच्या त्या ही मी थोडक्यात माहिती देणार आहे तर मित्रांनो खूप छान व्हिडिओ आहे हा नक्कीच संपूर्ण पहा याच्यातून खूप सारी माहिती आय पी ओबद्दल मिळेल आणि ज्यांना आय पी ओसाठी नवीन अकाउंट ओपन आहे त्यांनाही शेवटी फ्रीडिमॅट अकाउंटची लिंक देतोय त्याच्यावरून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता तर चला पाहूया कसा आपण ॲप्लाय आय पी ओसाठी करणार आहोत ते मला ओपन आहे ऍपस्टॉक फ्रो हे तुमच्या मोबाईलमधलं ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतरनं तुम्हाला अशी एक विंडो दिसेल बरोबर ही अर्थातच आपली वॉचलिस्ट आहे मार्केट किती पॉईंट प्लस आहे वगैरे ह्या गोष्टी इथे दिसतात याच्या बाजूलाच बघा तीन डॅश दिले आहेत त्या डॅशवर क्लिक केल्यानंतरनं आपल्याला दिसेल पहिलाच ऑप्शन आहे ॲप्लाय फॉर आय पी ओ बरोबर तर आपण आता अप्लाय करतोय त्या बटनावर किंवा त्या बटनाचा जो प्लस पॉईंट दिला आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतरनं आपल्याला तो घेऊन जातोय आय पी ओच्या पेजवर इथे आपल्याला दिसतंय इन्व्हेस्ट आय पी ओ असा एक ऑप्शन आलेला आहे बी द फर्स्ट वन टू इन्व्हेस्ट इन स्टॉक्स विच हॅव जस्ट बीन लिस्टेड म्हणजेच जे स्टॉक्स आता मार्केटमध्ये लिस्टिंग होणार आहेत याच्यामध्ये आपण इथून इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यावर आपण बोली लावू शकणार आहे तर आता ऑनगोईंगमध्ये काय दिसणार आहे तर आता कोणत्या आय पी ओज ओपन आहेत आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी आणि फमध्ये दिसेल की आपल्याला याच्या आधी कोणते कोणते आयपीओ झाले होते तर हॅपिएस्ट माइंडचा सात सप्टेंबर ते नऊ सप्टेंबरपर्यंत होता आणि त्याच्या आधीचा होता एस बी आय कार्ड तर आपल्याला आधीचं काही घेणे देणं नाही आपण आता बघू रूट मोबाईलचं एक ॲप्लिकेशन आहे ओके रूट मोबाईलचा जो आयपीओ येतोय त्याचं कसं ॲप्लिकेशन करायचं हे दाखवतो याच्यामध्ये मी तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्हाला हा आय पी ओ खरेदी करायचा आहे फक्त कसा करायचा हे दाखवतोय करायचा का नाही हे पूर्वपणे तुमच्या स्वतःच्यावर डिपेंड आहे तुमचा स्वतःचा अभ्यास करून तुम्ही हा आय पी ओ घ्यायचा किंवा नाही ते ठरवा आता डिटेल्सवर सर्वप्रथम डिटेल्स मी क्लिक करणार आहे डिटेल्सवर क्लिक केल्यानंतरनं इथे माझा लॉग इन आय डी मी टाकतोय लॉग इन आय डी टाकल्यानंतरनं आपल्याला इथे पॅन नंबर विचारली इथे तुम्ही तुमचा पॅन कार्ड नंबर ॲड करा पॅन कार्ड नंबर ॲड केल्यानंतरनं तुम्हाला साईन इन टू अपस्टॉक्स असा एक मेसेज दिसेल त्याच्यानंतरनं तो तुमची डेट ऑफ बर्थ विचारेल डेट ऑफ बर्थ टाका तुमची जी काय आहे ती ओके त्याच्यानंतरनं व्हॅलिडेट युअर बर्थ असं केल्यानंतरनं तुम्ही त्याच्यामध्ये साईन इन होताल आय पी ओच्या ॲप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये आता पुन्हा जायचं आहे ना आपल्याला डिटेल्स म्हणून जे दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला बघा दोन ऑप्शन दिसत आहेत एक पहिली गोष्ट दिसते मिनिमम क्वांटिटी चाळीस म्हणजे हा चाळीसचा लॉट असलेला आय पी ओ आहे त्याच्यानंतरनं प्राईसची रेंज दिलेली आहे तीनशे पंचेचाळीस ते तीनशे पन्नास म्हणजे आपण जी बोली लावणार आहे ती तीनशे पंचेचाळीसपासून तीनशे पन्नासच्या रेंजमध्ये लावू शकतो आता त्याच्यावरच ओपन म्हणून एक ऑप्शन आलेला आहे त्याच्या पुढे दिले नऊ सप्टेंबर तो अकरा सप्टेंबर म्हणजेच हा आय पी ओ नऊ सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबरपर्यंत आपण बोली लावू शकतो किंवा आपल्याला खरेदीसाठी उपलब्ध आहे आता याच्या शेवटी जाऊ ही थोडी त्याची माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता अगदी डिटेलमध्ये माहिती त्याच्यामध्ये आहे आता प्लेस बीड असा एक ऑप्शन याच्यामध्ये दिसेल आता हा ऑप्शन दिसल्यानंतर याच्यावर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो विचारेल ॲप्लाय फॉर आय पी ओ असा पहिलाच ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये तो तुम्हाला विचारतो तुमचा यू पी आय आय डी सांगा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस असतो आता मित्रांनो हा यू पी आय आय डी तुम्हाला माहीत असेलच नसेल माहीत तर खूप सारी लोक आपण गुगल पे फोनपे किंवा मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंग जे वापरत असतो त्याच्यामध्ये यू पी आय आय डी दिलेला असतो तो आहे असा कॉपी करून घ्या बरोबर तुमची जी बँक लिंक असेल त्याचा घेतल्या तर अतिशय उत्तम त्याच्यानंतरनं तुम्हाला इथे हा टाक टाईप करायचा आहे आता आपण माझा जो आहे मी इथे टाईप करून दाखवतो आहे तुम्ही तुमचा इथेच पुन्हा टाईप करणार आहात जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारे आय पी ओ खरेदी करता येणार आहे आता आपण इथे मी माझा जो का यू पी आय आय डी आहे तो टाईप केलेला आहे आता आपण पाहू त्याच्यानंतरनं कंटिन्यूवर प्रोसेस करू कंटिन्यूवर प्रोसेस केल्यानंतरनं तो आपल्याला एका नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे चला बघूया हा तर छान आता आपल्याला पुढच्या पेजवर आलेलो आहोत इथे काय आहे बघा ॲप्लाय फॉर आय पी ओच्या खाली रूट मोबाईल लिमिटेड आय पी ओ विंडो विल रिमेन ओपन फ्रॉम टेन ए एम टू फाईव्ह पी एम ड्युरिंग ट्रेडिंग डेज म्हणजे हे जे तीन दिवस आहेत बरोबर नऊ दहा आणि अकरा या तिन्ही तारखेला तो सकाळी नऊ वाजून नऊ वाजल्या सॉरी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ॲप्लिकेशन ओपन राहणार आहे आता इथे तुम्हाला तीन दिसतील बघा क्वांटिटी वन पुढे दोन आणि क्वांटिटी तीन आणि क्वांटिटी म्हणजे तीन प्रकारे आपण इथे बीड लावू शकतो पण आपण काय करणार आहे शक्यतो सुरुवातीलाच लावू आता पहिल्या कॉलमवर मी क्लिक केलं आहे इथे मला विचारते लॉट साईज किती आहे तर तुम्ही आधी सांगितलं होतं मी तुम्हाला की याची चाळीसची लॉट साईज आहे म्हणजे चाळीस शेअर्सची लॉट साईज आहे आता चाळीस शेअरची लॉट साईज टू त्याची बँड किती आहे तीनशे पंचेचाळीस ते तीनशे पन्नास आता लक्षात ठेवा तीनशे पंचेचाळीस ते तीनशे पन्नास हा जो बँड दिलेला असतो याच्यामध्ये आपण कोणतीही बोली लावू शकतो म्हणजे तीनशे पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास अशा प्रकारे परंतु मी आपल्याला सुचवेल जी त्याची कट ऑफ प्राईज असते बरोबर तीनशे पन्नास ती इथे मोस्टली लावावी कारण ज्यावेळी ॲप्लिकेशन कन्सिडर करतात त्यामुळे त्यावेळी ज्या ॲप्लिकेशन्सला किंवा ज्यांनी हायेस्ट लेवलला कट ऑफ प्राईजला बोली लावली आहे त्यांचं थोडं लवकर कन्सिडर केलं जातं त्यामुळे शक्यतो कट ऑफ लावा कारण पाच रुपयाचा असा काही मोठा फरक नसतो जर तुम्ही तुमच्या आय फीवर अगदीच बुलिश असाल तर तुम्हाला तो क्विकमध्ये चांगला ओपनिंग गेन मिळायला मदत होते त्यामुळे ते चार पाच रुपयाचा विचार करायचा नसतो असं मी सांगेल तर इथे मी कट ऑफ प्राईजवर क्लिक केलं किंवा तुम्हाला जर कट ऑफ प्राइस नको असेल तर तुम्ही अगदी इथे तीनशे अठ्ठेचाळीस असंही टाकू शकता तर चला तीनशे अठ्ठेचाळीस असं टाकलं किंवा कट ऑफ प्राइस सिलेक्ट केली तर तीनशे पन्नास येईल आता तुम्हाला जर हा आय पी ओ घ्यायचा आहे तर तुमच्या अकाउंटला लागणार ला ला आहे तीनशे पन्नास असलेली त्याची प्राईज आणि चाळीसचा लॉट असे मिळून केले चौदा हजार रुपये तुमच्या अकाउंटला असणं गरजेचं आहे बँक अकाउंटमध्ये मित्रांनो कुठे बँक अकाउंटमध्ये इथे आपल्या लॅपटॉपच्या अकाउंटच्या असलेल्या फंड्सची गरज नाही आता याच्यानंतर आपण क्लिक करू की मी डिक्लेअर करतो की तुमचे जे काही टर्म्स कंडिशन्स सेवीचे रूल्स मला मान्य आहेत असं त्याच्यानंतर मी कंटिन्यूवर क्लिक करतो कंटिन्यूवर क्लिक केल्यावर माझा इथे यू पी आय डी दाखवते आणि बीड दाखवतोय आहे की वन बीड वनमधून मी अप्लाय केला आहे आणि क्वांटिटी चाळीससाठी म्हणजे एक लॉट मी घेतो आहे जर तुम्हाला दोन लॉट घ्यायचे असतील तर तुम्ही ऐंशी क्वांटिटी टाका तीन लॉट घ्यायचे असतील तर एकशे वीस टाका ओके त्या प्रमाणामध्ये आता त्याच्यानंतर ना तिथे खाली त्यांनी दिलं यू आर प्लेसिंग वन बीड फॉर रूट मोबाईल लिमिटेड म्हणजे रूट मोबाईल लिमिटेड ही जी नवीन कंपनी आहे त्याच्यासाठी आता प्लेस ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर ना इथे आलं की तुम्हाला त्यांचा एक एस एम एस रिसिव्ह होईल असा आपल्याला मेसेज आलेला आहे तर चला बघूया त्यांचा आपल्याला काय मेसेज आलाय आता तुमच्या मोबाईलवर त्यांचा एक मेसेज येतो ओके तो मेसेज तुम्ही आहे आणि आपल्याला एक लिंक पण त्यांच्याकडून उपलब्ध होते जर बघितलं तुम्ही इथे तर मॅनिडेट फॉर रूट मोबाईल्स अशी एक लिंक त्यांची ओपन झाली होती त्याच्यावर आपण क्लिक केलं तुमच्या यू पी थ्रू बघा इथे आलेलं आहे आता इथे काय आलंय चौदा हजार रुपये ते मागतायत आपल्याला आपण तिकडून लिंक क्लिक के केल्यानंतर चालेल लक्षात ह्यावं मित्रांनो खूप साऱ्या वेळा असं होतं की तुम्ही मोबाईलमधून काय करता त्याला अप्लाय करता आणि इकडे प्रोसेस करत नाही मग अशा वेळी अप्लाय त्या आय पी ओला होत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळी आपण आपल्या अपस्टॉकच्या आप ॲप्लिकेशनमधून प्रोसिड करून कंटिन्यू करणारे शेवटी त्याच्यानंतर ना तुम्हाला एक पॉपअप येईल तुमच्या विंडोमध्ये त्याच्यावर जाऊन क्लिक केल्यानंतर ना अशी विंडो ओपन होईल आणि तुम्हाला तो विचारेल की एवढे एवढे पैसे तुम्हाला पेड करायचे आहेत मग आता मी जरी ते दोन ऑप्शन दिसत आहेत डिक्लाईन आणि अथोराईज ऑथॉराईजवर मी क्लिक केलं तर तो मला नेक्स्ट घेऊन जाईल आणि माझ्या बँक अकाउंटमधून तेवढे पैसे डिडक्ट करून घेणार आहे मित्रांनो ओके आता इथे मला पिन टाकायचा जो तुमचा पिन असेल तो तुम्ही इथे पिन एंटर करा ओके प्रेस करा गुगल पेचा जेणेकरून तुमच्या क्विकमध्ये अकाउंटमधून पैसे डिडक्ट होतील आणि तुम्ही अशा प्रकारे ह्या आय पी ओला ॲप्लिकेशन इझिली करू शकता आता आय पी ओला ॲप्लाय केला म्हणजे मिळाला का तर नक्कीच नाही मित्रांनो आपण ज्यावेळी ह्या आय पी ओला ॲप्लाय करणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यांच्याकडून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये कन्फर्मेशन मेसेज येतो की तुम्हाला तो आय पी ओ अलॉट झाला आहे की नाही अलॉट झाला असेल तर काय होणार आहे तुम्हाला तो ज्या दिवशी लिस्टिंग होणार आहे त्या दिवशी तुमच्या डीमॅटला उपलब्ध असेल सेलिंगसाठी अलॉट नसेल झाला तर जेवढेच हे चौदा हजार रुपये कट झालेत तेवढे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुन्हा तुम्हाला तुमच्या यूजसाठी वापरता येतील तर मित्रांनो पहिला आपण साधा आणि सोप्या पद्धतीने कशाप्रकारे आपण आय पी ओला ॲप्लाय करायचं आहे ते तर ही झाली साधे आणि सिम्पल प्रोसेस या व्यतिरिक्त काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर मित्रांनो आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण आय पी ओला अप्लाय करायचं आहे तर आय पी ओला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट नाही त्यांच्यासाठी जा आपस्टॉक्स फ्री डिमॅट अकाउंट ओपन कसं करायचं याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही अकाउंट ओपन करायचं आहे अकाउंट ओपन करताना मला चार प्लॅन्स दाखवले जातील तर पहिला जो लाईट प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी फ्रीमध्ये डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट ओपन करून दिलं जाईल या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही ॲडिशनल बेनिफिट्स मिळणार नाहीत आणि जे ब्रोकरेज आहे त्यांचं कॉमन जे स्टँडर्ड ब्रोकरेज रेट्स आहेत ते तुम्हाला लागू होतील आता दोन नंबरचा जो बेसिक प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे एकोणपन्नास प्लस जी एस टी म्हणजे जवळपास दोनशे त्र्याण्णव रुपीज पेड करायचे आहेत ते पेड केल्यानंतर तुम्हाला डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट फ्री मिळेल त्याच्यानंतरनं तीनशे ब्रोकरेज पॉईंट्स क्रेडिट मिळतील ओके तीस दिवसासाठी पुढच्या त्याच्यानंतरनं इलर मार्केट आणि स्टॉकेज प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळेल जवळपास दोन हजार रुपयाचं फ्रीमध्ये मनी कंट्रोल प्रोचं इयरली सबस्क्रिप्शन एकोणीसशे नव्याण्णवचंही फ्री मिळेल दोनशे एकोणपन्नास प्लस वर जो जी एस टी असतो तो पेड केल्यानंतर ना बेसिक प्लॅनमध्ये आता प्लस प्लॅन जो आहे याच्यामध्ये आपल्याला फ्री डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उपलब्ध ओपन करून मिळेल पंधराशे रुपयाचं ब्रोकरेज क्रेडिट मिळेल लक्षात ठेवा हो नऊशे नव्याण्णव जो जोपर्यंत यावेळी तुम्ही प्लॅन घेताय प्लस जीएसटी तर तुम्ही पंधराशे रुपयाचं ब्रोकरेज वापरू शकता पुढच्या तीस दिवसासाठी प्लस इलन मार्केट्स आणि स्टॉक एज प्रीमियमचा एक सबस्क्रिप्शन मिळेल दोन हजाराचं मनी कंट्रोल प्रोचंही सबस्क्रिप्शन मिळेल दोन हजार रुपये किमतीचं जवळपास तुम्हाला तुम्हाला शेअर मार्केट शिकण्यासाठी आणि चार नंबरचा प्लॅन आहे प्रीमियम प्लॅन त्याची किंमत आहे चौदाशे नव्याण्णव नव प्लस जी एस टी याच्यामध्ये फ्री डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट आहे तसेच पुढच्या तीस दिवसासाठी कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज तुम्हाला इथे लागणार नाही फ्री ब्रोकरेज असेल मग तुम्ही कितीही इंट्राडे कितीही पोझिशनल पोझिशनल ऑलरेडी डिलिव्हरी फ्रीच आहे किती इंट्राडेमध्ये फ्युचर ऑप्शन करा इक्विटीमध्ये ट्रेड घ्या कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज पुढचे तीस दिवस प्रीमियम प्लॅनमध्ये लागत नाही त्याच्यानंतरनं इलन मार्केट आणि स्टॉकेजचा प्रीमियम सबस्क्रिप्शन फ्री मिळेल आणि मनी कंट्रोल प्रोचं ही सबस्क्रिप्शन तुम्हाला एकोणीसशे नव्याण्णव किमतीचं याच्यामध्ये फ्री मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे चार प्लॅन्स अपस्टॉक्सने आपल्यासाठी दिलेले आहेत तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो आवडते तो प्लॅन नक्कीच यूज करा नक्कीच एक चांगला ब्रोकर आहे मार्केटमधील डिस्काउंट ब्रोकर आहे चार्जेस कमी आहेत तुमच्याकडे जर डीमॅट नसेल तर एक सुरुवात करायला एक इन्व्हेस्टमेंट एक ट्रेडर ह्या गोष्टी करण्यासाठी याची नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे तर खाली तुम्हाला जी लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या खाली त्याच्यावर क्विकमध्ये क्लिक करायचं आहे ॲफस्टॉक्सच्या लिंकवर डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतरनं तुम्हाला या ज्या काही गोष्टी दिल्या त्याचा फायदा नक्कीच उठवता येणार आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आमचा जो नंबर आहे सत्तर सहासष्ट झिरो झिरो एकवीस चोवीसला डिमॅट असा मेसेज करा आणि तुमचा फॉर्म भरून डिमॅट अकाउंट त्वरित ओपन करा या व्यतिरिक्त काही शंका आणि प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका थांबूया इथे धन्यवाद जय महाराष्ट्र